केंद्रीय जलशक्ती मंत्रालयानं देशातल्या जलाशयांच्या गणनेचा पहिला अहवाल प्रसिद्ध केला असून त्यामध्ये महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आला आहे या यशाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या जनतेचं अभिनंदन केलं आहे राज्यातले सर्व नागरिक सामाजिक संघटना आणि या कार्यात सहभागी झालेल्या सर्वांचं हे सा सामूहिक यश असल्याचं त्यांनी म्हटलं आहा महाराष्ट्रानं देशात सर्वाधिक जलसंधारण योजना राबवल्या आहेत राज्याला इथून पुढे पाणी समस्या जाणवू नये यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे असं मुख्यमंत्र्यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे जलयुक्त शिवार गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार मागेल त्याला शक्तळं अशा विविध योजना एकत्रितपणे राबवल्याचं हे यश आहे अशी भावना फडणवीस यांनी व्यक्त केली आहे इतर राज्यात तळी आणि जलाशयांची संख्या अधिक असली तरी जलसंवर्धनाच्या बाबतीत राज्य अग्रस्थानी आहे असंही म्हणाले आता जलयुक्त शिवार अभियानाचा दुसरा टप्पाही यशस्वी करावा असं आवाहन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे